भद्रावती में शिवसेना की ओर से पेट्रोल डीजल के दामों में बढ़ोतरी को लेकर आंदोलन किया गया, जिसमें बड़ी संख्या में शिवसेना के पदाधिकारी और कार्यकर्ताओं की उपस्थिति रही। भद्रावती में शिवसेना की ओर से केंद्र सरकार द्वारा पेट्रोल डीजल के दामों में बढ़ोतरी, साथ ही भाजपा सांसद राव साहेब दानवे द्वारा किए गए वक्तव्य को लेकर विशेष स्वरूप एक आंदोलन किया गया है। इस आंदोलन में शिवसेना जिला प्रमुख नितिन मत्ते, उप जिला प्रमुख रमेश मेश्राम, तालुका प्रमुख मुकेश जीवतोड़े, शहर प्रमुख संदीप मेश्राम, नरेंद्र पठान शिवसेना शहर प्रमुख तथा नगर सेवक भद्रावती, साथ ही नरेश काड़े तालुका संगठक भद्रावती, ज्ञानेश्वर डुकरे पूर्व नगराध्यक्ष हर्ष शिंदे, युवा सेना जिला प्रमुख पप्पू सारवान, नगर सेवक राजी कारंगर, नगर सेवक मायताई नारले, महिला शहर प्रमुख संगीताताई दाहुले, अलका वाटेकर, अगलावे मैडम, घनश्याम असोले, यशु आर्गी के साथ बड़ी संख्या में शिव सैनिकों की उपस्थिति थी। वही इस मौके पर शिवसेना के पदाधिकारियों ने केंद्र सरकार को जमकर कोसा। या ठिकाणी शिवसेनेतर्फे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये केंद्र सरकार तर्फे सातत्याने या भारत देशामध्ये पेट्रोल डिझेलच्या दरवाढी चालू आहे। एकीकडे आपल्या सगळ्यांना लक्षात आहे की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मुकेश कच्च्या तेलाच्या किमती कमी झालेल्या, कच्चे तेल हे कमी किमतीमध्ये प्राप्त होत आहे, पण मात्र भारत देशामध्ये कच्चे तेल कमी किमतीत मिळत असताना देखील या ठिकाणी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये जे केंद्रात सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं, हे लोक सातत्यानं आपल्या देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ करत आहे। एकूणच या कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये आपल्या संपूर्ण लोकांचे रोजगार हातचे गेलेले आहे। दुसरीकडे आमचा शेतकरी नापिकीमुळे हतबल झालेला आहे। महाराष्ट्रामध्ये कपाशीवरती बोंडअळी सारखं संकट आलं। एकीकडे आम्हाला आमच्या धानाला केंद्राकडनं भाव मिळत नाही, अशा अवस्थेमध्ये केंद्र सरकार सातत्यानं भाववाढ करत आहे। आमच्या माणसाच्या दैनंदिन आयुष्यामध्ये लागणाऱ्या विविध गोष्टी त्याचे सुद्धा दरवाढ केंद्र शासनातर्फे सातत्यानं केली जात आहे। त्याचा निषेध म्हणून शिवसेनेतर्फे महाराष्ट्रामध्ये आजच्या दिवशी सगळीकडे आम्ही धरणे आंदोलन प्रदर्शने करत आहोत। आणि दुसरीकडे दुसरा विषय आपल्या सगळ्यांच्या लक्षात असेल, एक रावसाहेब दानवे नावाचा इसम जो भारतीय जनता पार्टीचा खासदार आहे, या हा खासदार सातत्यानं आमच्या शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये चुकीची भाषा बोलत असतो, कधी त्यांना साले म्हणतो तर कधी त्यांच्याबद्दल अपशब्द बोलतो। तर या खासदाराची जीप झडून पडावं, या खासदाराला लाज वाटावी, या खासदारांनी आपली खासदारकीचा राजीनामा देऊन हातामध्ये बांगड्या घालून त्या भाजपची सेवा करावी, हे सांगण्यासाठी शिवसेनेतर्फे आमचं आंदोलन आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेतर्फे डिझेल पेट्रोल आणि महागाई विरोधात, तसेच भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेनं आंदोलन छेडलेलं आहे। याचाच एक भाग म्हणून आमचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांच्या नेतृत्वात आज भद्रावतीमध्ये इथे आम्ही एक आंदोलन केलेलं आहे आणि या सरकारला एक जाग यावं, या रावसाहेब दानवेला कुठंतरी शरम यावं आणि त्यांनी राजीनामा द्यावा, यामुळे आम्ही एक मोठं आंदोलन आम्ही इथे उभं केलेलं आहे। सीटीव्ही के लिए हमारे विशेष प्रतिनिधी चार्ल्स की रिपोर्ट।